मुंशी प्रेमचंद आणि बंगालीतील ज्येष्ठ लेखक शरदचंद यांच्यानंतर स्त्री जीवनाचा विलक्षण धांडोळा घेणारे लेखक म्हणजे वाटेगावचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय. अण्णाभाऊंना जाऊन आज अर्धशतकाहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्यांच्या सूत्रबद्ध खच्चीकरणाचा खेळ अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पाणीपतकार विश्वास पाटील यांनी केले. त्यांनी गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासपूर्ण संशोधनानंतर अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान हा अण्णाभाऊंच्या समग्र साहित्याचा त्यातील प्रतिमांचा आढावा घेणारा ग्रंथ नुकताच लिहून पूर्ण केला. हा ग्रंथ प्रकाशनासाठी राजहंस प्रकाशनकडे सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉक्टर सदानंद बोरसे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी, लेखक सोपान खुडे, प्रभाकर ओवाळ, डॉक्टर संतोष खेडलेकर आदी उपस्थित होते. पुस्तक म्हणजे अण्णाभाऊंचे वाड्मयीन चरित्र आहे. यात अण्णाभाऊंचा जीवनपट मांडण्याबरोबरच त्यांच्या साहित्य कृतींचे वेगळेपण अधोरेखित करण्यात आले आहे. गेली 6 महिने अण्णाभाऊंचे हयात असलेले अनेक वयोवृद्ध नातेवाईक, त्यांचा सहवास लाभलेले स्नेहीजन, सात दरा, माकडीचा माळ, पाठारवाडीचा भैरोबा, जोगीन हिरा अशा अनेक ठिकाणी भेटी देऊन अनेकांशी बोलून हे पुस्तक साकारले आहे, असेही विश्वास पाटील यांनी यावेळी सांगितले. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की अण्णाभाऊ सारख्या मोठ्या साहित्यिकावर, एका मोठ्या साहित्यिकाकडून जर लेखन झाले तर मराठी वाचकांपर्यंत अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने पोहोचू शकतील. याच भूमिकेतून आम्ही हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. अगदी लवकरच हे पुस्तक वाचकांच्या हातात येईल या दृष्टीने पुस्तक प्रकाशनाचे नियोजन आहे.